परिचय म्हणजे आज सगळेजण आपण सर्पमित्र या नात्याने आजचा जो काही कार्यक्रम आहे तुमच्या गावाचं योगदान म्हणजे खरंच मोलाचं भाग्य आहे की आम्ही आम्हाला तुम्ही संधी दिला की खरोखर सर्पमित्र काय असतो आणि आपण सगळेच शेतकरी आहोत. शेतकरी असल्यामुळे आपला खरा मित्र हा कोण आहे तर सर्प आहे आणि आपण त्याचे खरे मित्र आहोत. सर्पमित्र दुसरा कोणी नाही तर आपण सगळेजण आपण सर्पमित्रच आहोत. पण आज आपल्या शेताची राखण करणारा दुसरा कोणी नाही तर तो एकमेव म्हणजेच सर्प आहे. आज जर उंदीर आपल्या शेतामध्ये जर घुसले आणि त्याने जर विचार केला तर आपल्या संपूर्ण शेताची नाश करू शकतो. आणि त्याचा विरोधक म्हणजे आपला मित्र की जो साप आपण आणि आपल्या मनामध्ये असलेली जी काही भीती आहे साप म्हटलं तर तो चावतो. आणि सगळे सरपटणारे प्राणी हे विषारी नसतात. आताच आपल्याला सांगितलं की सगळेच प्राणी साप जे आहेत हे विषारी नाहीत. संपूर्ण विश्वामध्ये आज जर बघायला गेलं तर 3400 अधिक सापाच्या जाती आहेत आणि त्यामध्ये जर बघितलं तर आपल्या भारतामध्ये 278 जाती आपल्याला बघायला मिळतात. आणि त्या 278 जातींमध्ये जे विषारी साप आहेत त्या विषारी सापांचा आपण बोर्ड समोर आहेत की नाग आहे, मण्यार आहे, त्याच्यानंतर गोणस आहे आणि फुरसा. आजचा जो काही कार्यक्रम आहे हा सापांच्या म्हणजे खास माहितीसाठी आहे. तुम्हाला जर याच्यापेक्षा अधिक माहिती हवी असेल तर युट्यूब चॅनल सुद्धा आहे. आज सगळ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल आहेत आणि सगळेजण युट्यूब बघतात आणि या युट्यूबवर आपण जर सर्च केलं की वैभव स्नेक सेवर वैभव कदम हे जर आपण टाईप केलं तर तुम्हाला विविध प्रकारच्या सापांची बद्दलची माहिती आहे ती तुम्हाला बघायला मिळेल. आज आपण इथे आलोय की आपल्या तुमच्या सर्वात जवळचा म्हणजे वैभव कदम हा तुमच्या सर्वांचा परिचयच आहे. पण आपण आपल्या मनामध्ये असणारी जी काही भीती आहे आपल्यावर जो काही साप दंश करतो त्याचं कारण म्हणजे तो विनाकारण कुणालाही दंश करत नाही. जास्तीत जास्त जे काही मृत्यूचं प्रमाण आहे हे सापावर एखादा कदा म्हणजे अनपेक्षितपणे जर आपलं चुकून पाय पडला तरच तो दंश करतो. अन्यथा साप कुठल्याही प्रकारे विनाकारण आपल्याला दंश करत नाही. तर आपल्याला याच्यापेक्षाही अधिक माहिती आपला सगळ्यांचा परिचयाचा वैभव कदम. आणि पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही याच्यापेक्षाही आमच्याकडून काही गोष्टी राहून जातील तर तुम्ही युट्यूब चॅनलवर जाऊन सुद्धा बघू शकता. स्नेक सेवर वैभव कदम तुम्ही लक्षात ठेवा. आणि पुढील माहिती जी काय आहे हा आपला मित्र सर्पमित्र म्हणून वैभव कदम हे तुम्हाला सांगतील. आणि तुम्ही जो काय आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल आणि आम्हाला दिलेला हा जो काही वेळ आहे त्याबद्दल आम्ही आमचं संपूर्ण टीम मार्फत आम्ही तुमचे आभारी आहोत. आणि पुढील कार्यक्रमाची धुरा हे वैभव कदम स्वतः सांभाळतील. धन्यवाद. गावकर यांचे मी खरंच आभार व्यक्त करतो आणि खास करून उद्देश वाजे कारण की यांनी सकाळी मला मॉर्निंगला कॉल केलं होतं की असं असं कार्यक्रम असे असे पूजा आहे आमच्या इथे सत्यनारायणची तर तुला यायला भेटेल का. तर मी त्याला बोललो थांब मी आधी माझ्या टीमला विचारतो कारण की मी कुठलंही पाऊल टाकताना मी पहिले माझ्या टीमला विचारतो कारण की टीमचा जर होकार असेल तर मी लगेच असतो तिथं. तर माझ्या टीमनी लगेच मला होकार दिला की असं असं जायचं आहे ठीक आहे बोलतो म्हणजे पोरांनी सांगितलं की जाऊ आपण आपल्या बाजूलाच जायचं आणि रात्रीच्या वेळी जायचंय तर काही हरकत नाही सर्व कामात वेळ काढून लगेच त्या ठिकाणी येऊ. तर खरं तर माझ्या टीमचं मी पहिले सर्वप्रथम आभार व्यक्त करतो आणि गावकऱ्यांचाही आभार व्यक्त करतो कारण की या ठिकाणी मला जे दोन शब्द बोलायला जे सापांची माहिती आणि साप चावल्यानंतर जे काही सापांबद्दल मी माहिती सांगणार आहे या ठिकाणी ती खरंच खूप महत्वाची आहे. तर सर्वप्रथम मी सापांबद्दल थोडीशी माहिती देतो. तर भारतामध्ये तर मगाशी रुपेश वेलासकर यांनी खूप सारी माहिती दिल्या थोडक्यात. तर भारतामध्ये 278 प्रकारच्या जाती आढळतात आणि त्याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रात 52 प्रजातीच्याच फक्त जाती आढळतात. त्यातले पण फक्त 10 साप हे विषारी असतात. फक्त 10 साप 52 मधले पण 10 साप विषारी असतात. त्यातले पण घातक असतात ते फक्त हे 4 जे आता तुमच्या समोर बॅनरवर आहेत ते. तर पहिलं आहे ते नाग, त्याला इंग्लिशमध्ये इंडियन स्पेक्टिकल कोबरा असं म्हटलं जातं. दुसरं आहे ते मण्यार,
मनेर म्हणजे आपल्या इकडे सूर्यकांडल चंद्रकांडल वेगवेगळ्या कांडल या नावाने पण म्हटलं जातं, कारण की ती दिवसा कधी दिसत नाही, दिसायला झाली तर ती रात्रीच दिसते, कारण की रात्रीचीच तिची नजर तेज असते, त्यामुळे ती रात्रीची म्हणजे तिला नाईट किलर असं म्हटलं जातं इंग्लिश मध्ये. तर चौथं तिसरं आहे ते रसल वायपर म्हणजे घोणस, आपल्या इकडं आपल्या इकडे जोगेटा वगैरे म्हटलं जातं या सापाला. काही ठिकाणी बोलत असतील आजींना माहिती असेल की आजींना वगैरे आजोबांना वगैरे माहिती असेल की या सापाला जोगेटा पण म्हटलं जातं, कांबळ्या पण म्हटलं जातं. आणि चौथं आहे ते म्हणजे फुरसे, त्याला सॉस्केल वायपर म्हटलं जातं. तर हे चार साप आपल्याला खूप घातक असतात, कारण की या चार सापांमुळेच आपला जीव जातो. बाकीचे मी मगाशी म्हटलं ना ते दहा साप फक्त विषारी असतात, त्यातले दहा सापांमधले पण हे चारच साप विषारी असतात ज्याने आपला जीव जातो, ते पण आपल्या चुकीमुळे जातो जीव. आता तुम्ही कधी असं कधी तुम्हाला निदर्शनात येणार नाही की गावामध्ये गावाच्या सेंटरमध्ये एखादा साप आलेला, तर तो साप हा फक्त गावाच्या बाजूला जे घर असतात त्याच ठिकाणी येतो, कारण की त्याला सेंटरला यायला खूप वेळ जातो. कदाचित आता हा गाव छोटा असल्यामुळे या गावाच्या सेंटरला तो कधी येऊ शकतो. भाऊ मार नको राहू दे. तर हे विषारी साप म्हणजे तुम्ही ऐकलं असाल ना की नार, मन्यार, घोणस आणि फुरसे हे फक्त चार विषारी साप आहेत ज्यांचा आपल्याला धोका असतो. तर नागामध्ये जो नेरोडॉक्सिन नावाचं वेणं वाढवतो, मन्यारमध्ये पण नेरोडॉक्सिन नावाचं वेणं वाढवतो, तो आपली नर्वस सिस्टम पूर्ण डॅमेज करतो. घोणस फुरसे यामध्ये वेगळं विष आढळतो, घोणस मध्ये हेमोडॉक्सिन नावाचं वेणं वाढवतो, फुरसे मध्ये हेमोडॉक्सिन, कार्डिओडॉक्सिन, सायटोडॉक्सिन, नेरोडॉक्सिन असे चार वेणं वाढवतात या एका सापामध्ये. या सर्व सापांमधला सर्वात जास्त विषारी साप म्हणजे बघायला गेलं तर फुरसे असं म्हटलं गेलंय, पण त्याच्या व्यतिरिक्त आपल्या इकडं नाग आणि मन्यार आणि घोणस हेच जास्त आपल्याला घातक आहे. तर विषारी साप तुम्हाला थोडक्यात समजले असतील, नाग, मन्यार, घोणस आणि फुरसे. ऍक्च्युली काय झालंय, मी पण खूप वेळानंतर ही स्पीच देतोय, कारण की मला आता खूप टाइम मध्ये मला गॅप पडलाय, तर त्यामुळे मी आता मागे इथं कोंड्यामध्ये चापड्या जे तुम्हाला माहिती असेल की हिरवा चापडा असतो म्हणजे त्याला कधी कधी हरणटोल वगैरे म्हटलं जातं, सापटोल पण म्हटलं जातं, पण ऍक्च्युली सापटोल ही विषारी नसते, ही निम विषारी असतं, सेमी विनेमस असते. आणि तो चापडा असतो तो वायपर फॅमिलीचा असतो, म्हणजे ही रसल वायपर दिसतोय तुम्हाला घोणस त्याच्या फॅमिलीमध्ये आढळतो, तो फक्त तो रंग हिरवा असतो त्याला, तर काही लोक त्याला समजून सापटोल पण म्हटलं बोलतात, पण तो सापटोल ही विषारी नसते. तर ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा साप असतो तो चापडा, तो विषारी असतो, पण तो विषारी असतो पण कितपत विषारी असतो ही थोडक्यात माहिती घ्या तुम्ही, कारण की तो विषारी असला तरी तो मारू शकत नाही कोणाला, कारण की त्यामध्ये हेमोडॉक्सिन नावाचं वेण माडवतो आणि तो एवढा नॉर्मल असतो, कारण की घोणस मध्ये पण हेमोडॉक्सिन नावाचं वेणम आहे, त्या चापड्यामध्ये पण हेमोडॉक्सिन नावाचं वेणम आहे, पण ह्याचा थोडा घातक वेणम असतो, कारण की थोडा हार्ड मध्ये असतो ह्याचा, पण त्याचा एवढा तेज नसतो. तर त्यांनी जर बाईट केला चापड्यामध्ये, हिरवा चापडा कधी तुम्हाला बाईट झाला तर माणूस कधी मरत नाही, पण तुम्ही घाबरून तर बिनविषारी सापानी पण मरवा, कारण की माणूस घाबरल्यानंतर लगेच मरतो बिनविषारी साप चावला तरी, पण आपण घाबरायचा नसतो. तर ह्याच्या व्यतिरिक्त पाचवा विषारी साप म्हणजे चापडा, पण त्याने कोण माणूस मरत नाही, तो फक्त तिथला जखम असतो जिथे चावला असतो, कधी झाडावर असला तर हातावर डोक्यावर कुठे बाईट करतो तो, तर बाईट केल्यानंतर तिथली जखम ही सडते फक्त, पण माणूस मरत नाही कधी. विषारी सापांमध्ये फक्त हे चार साप फक्त आपल्या माणसांना मारतात, हे घातक आहेत, नाग, मन्यार, घोणस आणि फुरसे. नागाची ओळख तर तुम्हाला माहिती आहे, पणा काढतो. मन्यार तर तुम्हाला माहिती आहे, बहुतेक जण मन्यारला पण कावड्याला पण मन्यार कांडल बोलतात, पण मन्यारच्या तोंडावरती तुम्ही दिसते तुम्हाला मन्यार कशी दिसते ब्लॅक मधी, तर मन्यारच्या डोक्यावर कधी पट्टा नसतो, ती सफेद पट्टा दिसतोय तो मन्यारच्या डोक्यावर कधी पट्टा नसतो, आणि दुहेरी रंगाच्या बांगड्या असतात. मागे दिसते का सर्वांना? एक पाठी तुम्हाला आता दिसतंय ना, तर तिच्या डोक्यावरती कधी पट्टा नसतो, पूर्ण प्लेन असते ती, कधी पॉइंट असला तर सफेद पॉइंट असतो,
नाही तर पॉइंट नसतो, कारण की छोटी असली तरच पॉइंट असतो, मोठी असली तर पॉइंट नसतो. तर ही एवढी घातक आहे कारण की ही रात्रीचीच बाहेर पडते, ही दिवसा कधीच कोणाला दिसणार नाही. कधी कोणाला दिवसा दिसले का मान्यात? दिसले असेल पण तो दुसरा साप असेल, कारण की ओळख नसतो आपल्याला त्यावेळी. पण ही जी मण्यार आहे ती इतकी घातक आहे, हिच्यामध्ये पण नागाचाच वेण आढळतो. जो नागाचा विष आहे ना तोच मण्यारमध्ये आढळतो. तर मण्यारचा प्रॉब्लेम काय होतो, कारण की आपण रात्रीचे ग्राउंड फ्लोअरला झोपलेलो असतो, म्हणजे आपल्या जमिनीवर झोपलेला असतो, आणि जर एखाद्या जंगलाच्या बाजूला आपलं घर असेल तर ही हिला जी गर्मी लागते ती माणसाकडनं भेटते. तर ही माणसाच्या बाजूला येऊन झोपते, माणसाच्या बाजूला येऊन झोपली तर आपलं चुकून रात्री आपली झोप एक तर कुंभकर्णासारखी असली तर आपला चुकून हात पडतो, आणि हात पडल्यानंतर हिचे जे फॅन्स असतात म्हणजे दात असतात हे खूप सुईप्रमाणे असतात. एखादी मच्छर कशी चावते तशी ही चावते, त्यामुळे आपल्याला चावलेलं समजत नाही. तर ही चावल्यानंतर 2 तास आपल्याला काही होत नाही, 2 ते 2.5 तास आपल्याला काहीच होत नाही, काहीच फरक पडत नाही. पण 2.5 तासानंतर डायरेक्ट माणूस कोमात जातो, 2.5 तासानंतर माणूस कोमात जातो. तुम्ही ऐकलं, तुमच्या आजी वगैरे आजोबा वगैरे म्हटलं असेल की मण्यार चावल्यानंतर माणूस सूर्यदेव उगवायच्या आधी ऑफ होतो, तर तसं नाही, त्याच्यापेक्षा घातक आहे ती. सूर्योदय उगवायच्या आधीच नाही, त्याच्या आधीच माणसाला उडवून टाकते. तर माणसाची झोप कुंभकर्णासारखी असते. तर तिचे सिमटम कसे समजतात? जर तिचा बाईट झाला चुकून आपल्याला ती रात्री येऊन आपल्या झोपेत येऊन चावली, तर चावल्यानंतर आपल्याला कसं समजतं? तर तिचे सिमटम काय सांगतात, 2.5 तासानंतर आपल्या पोटात असं गोळा होतं, आपल्या पोटात जसा दुखतो नॉर्मली कसा दुखतो त्याच्या डबल ट्रिपल पटीने तो पेन होतो, आणि तो गोळा झाल्यानंतर आपल्याला झोपेत जर कुंभकर्णाची झोप असेल तर काहीच कळत नाही त्या व्यक्तीला. जर कुंभकर्णाची झोप म्हणजे माणूस म्हणजे लेडीज लोक तर लगेच उठतात, पण एखादा माणूस असेल तो झोपूनच राहतो, ताटच राहतो, तर तो डायरेक्ट कोमातच जातो. 2.5 तासानंतर पोटात दुखतो, डोळ्याचे पापणे आहेत ना ते पूर्ण गळतात, तेव्हा आपल्याला समजते की आपल्याला मण्यार चावले. एखादी मण्यार चावली तर तिचे दात पण दिसत नाही, कारण की मगाशीच सांगितलं की तिचे दात हे सुईपेक्षा बारीक दात असतात तिचे. आम्ही कधी चेक करायला गेलो तर आम्हाला दातच दिसत नाही तिचे, इतके बारीक ते आम्हाला आमच्या निदर्शनात कधीच नाही आले तिचे दात. तुम्हाला कधी आलेत? माझ्या तर नाही आलेत, कारण की नागाचे तुम्हाला दात दिसतील, या घोणाचे तुम्हाला दात दिसतील, त्या फुरशाचे तुम्हाला दात दिसतील, पण त्या कांड्याचे तुम्हाला दात नाही दिसणार, कारण की इतके नाजूक दात असतात की आपल्या आम्हाला पण नाही दिसत, सुईप्रमाणे दात. तर मण्याबद्दल तुम्हाला समजला, तर मण्याबद्दल उपचार तुम्ही तुम्हाला नंतर सांगेन, नाही सांगतो आताच सांगतो. तर मण्यार जर तुमचं घर एखाद्या वेळी जंगलाच्या एकदम बाजूला आहे, आणि मण्यार ही घरात येण्याचं टायमिंग म्हणजे पावसाळा, पावसाळा चालू तुम्हाला बघितलं असेल, तुम्ही पावसाळ्याजवळ पावसाळा चालू झाल्यानंतरच मण्यार तुम्हाला दिसतील, गटराजवळ गटराच्या बाजूला इकडं तिकडं त्याच वेळी हे घर, कारण की ते पाण्यात राहत नाही. हा साप पाण्यात राहत नाही, नागही पाण्यात राहत नाही, मण्यारही पाण्यात राहत नाही, फुरसेही पाण्यात राहत नाही, आणि घोणसही पाण्यात राहत नाही. तर पाण्यातले साप वेगळे, समुद्रातले साप वेगळे, पाण्यातले साप वेगळे, आणि जमिनीवरचे साप वेगळे, आणि जमिनीचे आतले साप वेगळे, वेगवेगळ्या प्रकारचे साप. मगाशी मी म्हटलं काय, 52 प्रकारचे जाती आपल्या महाराष्ट्रात आढळतात, त्यामधले हे आपले सर्वात घातक साप. आता प्रत्येक देशात म्हणजे राज्यामध्ये बघायला गेलात तर हे 4 साप तिथं नाही भेटणार. यातले मण्यार भेटेल, गोरणस भेटेल, मण्यार भेटेल, फुरसे भेटेल, यातले दोन तीन. पण आपल्या इकडे आपल्या कोकणात हे चारी भेटत, चारी व्यतिरिक्त आपल्याकडे चापडा पण भेटतो, आणि ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे समुद्री साप पण भेटतात. ते तर नागापेक्षा 8 पटीने विचार येत, म्हणजे विचार करा ते किती घातक असतील. नागामध्ये पण नेरोडॉक्सिन नावाचं विनम आढळतो. नाग बघायला गेलात तर तुम्हाला 10 मिनिटात पण मारेल जागेच. आपण बोलतो ना, नॉर्मली आपण बोलतो की नागाला नाग चावल्यानंतर माणसाला 2 तास असतात, 1.5 तास असतात, 4 तास असतात, काही बोलतात की रेग असतात. तर रेग वगैरे काही नसतो, त्याच्या वेनमवर असतो, तो वेनम किती आपल्या इंजेक्ट करतोय, म्हणजे आपला विष आपल्या बॉडीमध्ये किती टाकतोय त्याच्यावर असतो. शेवटी सांगतो, नागामध्ये पण नेरोडॉक्सिन नावाचा वेनम आढळतो, तो मण्यारमध्ये आढळतो, तोच वेनम नागामध्ये आढळतो. तर हे 2 साप चावल्यानंतर आपण काय करायचं? नाग आणि मण्यार हे जर चावले आपल्याला चुकून, तर आपण काय करायचं की नॉर्मली आपला जिथं बाईट झाला असेल तिथं एक दीड इंच सोडून तिथं नॉर्मली आपण पट्टी बांधायची, किंवा आपण चिंदी वगैरे बांधतो ना, ती फक्त नाग आणि मण्यार चावल्यानंतरच बांधायची असते.
जर तुम्ही चुकून जर घोणसाने फुरसे बांधायला गेलात की साप चावलाय विष न वरती चढू दे म्हणून आपण काय करतो लगेच चिंधी बांधतो, तर ह्या चुकून सापाला बांधायची नसते घोणस आणि फुरसे. मगाशी पण सांगितलं नागामध्ये आणि ह्यांच्यामध्ये वेरम दोघांमध्ये वेगवेगळा आढळतो. घोणस मध्ये हेमोडॉक्सिन नावाचा आढळतो कारण की तो आपले मसल पूर्ण डॅमेज करतो, ब्लड पूर्ण क्लोथिंग करतो म्हणजे ब्लड रक्ताच्या पूर्ण गाठी करतो, इतक्या गाठी करतो की तुम्हाला तो बघवणार नाही एवढा सडवतो पूर्ण हा घोणसचा विष. नागापेक्षा असं म्हटलं गेलंय की घोणस सर्वात विषारी आहे आणि नागापेक्षा चार पटीनी ती मनार विषारी आहे. आणि आउट ऑफ कंट्री मध्ये सांगितलं की तुमच्यामध्ये पुरसा विषारी आहे. सगळीकडे वेगवेगळे सांगितलं पण मी मगाशी बोलतो की नाग हा तुम्हाला 10 मिनिटात पण मारेल. जर तुमच्यामध्ये 30 मिलीग्राम वेनम इंजेक्ट केला तर तुम्हाला 15 ते 10 मिनिटात उडवायचो जागेत उडवेल टायमाला, कारण की प्रत्येक सापाचा विष तुम्ही किती जोरात पाय देताय त्याच्यावर असतो. कारण की पहिलीचे लोक कसं होतं, पहिलेच्या काळामध्ये कधी कोणाला साप नाही चावायचा कारण की जे ऋषी मुनी वगैरे जे काही होते ते खाली बघूनच चालायचे. टाइम बघायचा झालं तरी वरती थांबून तिथनं बघणार, वरती बघणार. एखादी मुंगी नाही मारायची तसं त्यांचं ठरलेलं असायचं की पायाखाली एखादी मुंगी पण नाही मारायची. तुम्हाला माहित आहे तुमच्या आपल्या घरामध्ये जी झाडू असते त्याच्यात पुढचे जे झाडूचा पाठचा भाग हा पूर्ण टाईट केला जातो आणि पुढचा पूर्ण सोडला जातो, कारण की त्याचा रिझन एकच, कारण की झाडताना एखादी मुंगी पण नाही मेली पाहिजे असं शास्त्र आहे. तर शास्त्रामध्ये काय सांगितलंय, झाडताना पण एखादी मुंगी नाही मेली पाहिजे. तर ह्या ऋषी मुनींना ना त्या काळातच माहिती होतं की ह्यांचा खूप फायदा आहे, या सापांचा खूप फायदा आहे, त्यामुळे गैरसमज खूप सारे पसरवत गेले. तुम्ही ऐकलं असाल की नाग पाठी येतो, ऐकलं असाल ना नाग पाठी आहे, नागाला केस आहे, मन्यार रात्रींच्या वेळी का म्हणजे उडवते, असे खूप सारे नानिटी. नानिटी माहिती आहे ना तुम्हाला, नांडी आपले पावसाळ्यामध्ये येते ऊन पडल्यानंतर येते. तर नानिटी एक नानिटीच्या पाठी बरेचसे नानिटे दिसले आहेत तुम्हाला. एकाच ठिकाणी किती नानिटे दिसतील, 7-8 नानिटे दिसतात ना. एखाद्याने म्हणजे कोणी मारायला गेलं तर तो थांबवतो की तिला मारू नको कारण की अजून 7 पाठी येतील. तर नानिटी कधी पाठी नाही येत कारण की त्यांचा तो सीझन असतो, मिलनचा टाइम असतो. एक मादीच्या पाठी 7-8 नर पाठी असतात, एक मादीच्या पाठी. तर तुम्हाला एका ठिकाणी दिसलं तर बाजूलाच तिथं नर असतात, पण आपण काय बोलतो अरे हिला मारली म्हणजे हा पाठी आला लगेच, तेव्हा तो सीझन असतो. तेव्हा आपण काय बोलतो, त्यावेळी मी मगाशी पण म्हटलं की ऋषी मुनींनी त्याच वेळी अफवा पसरवलेल्या की ह्यांना जीवनदान भेटला पाहिजे पुढे, कारण की ह्यांचा फायदा मी तुम्हाला थोडक्यात सांगणारच आहे की ह्यांचा फायदा कुठे आहे आणि कशासाठी आहे. आणि सापांना तर मारू नये कारण की आता सध्या तर कायदा वगैरे खूप आहेत सापांबद्दल, कारण की सापाला मारल्यानंतर 7 वर्ष कायदा आहे. आता शेड्यूलमध्ये एक फर्स्ट शेड्यूलमध्ये जसा मोराला शेड्यूल आहे, तुम्हाला माहिती आहे मोराला वाघाला मारल्यानंतर कायदा लागतो, त्याचप्रमाणे या नागांना पण आहे, सापांना पण आहे. तुम्हाला माहिती आहे धामण, मगाशी रुपेश वेलासकरनी पण सांगितलं की धामण शेताची रक्षा करते म्हणजे रक्षण करते, शेतकऱ्यांचे मित्र धामण, नाग, बरेचसे साप आहेत. कारण की एक हुंदीर नसते ती वर्षाला 800 पिल्लांना जन्म देते. आपल्या घरात असेल ती हुंदीर 800 पिल्लांना जन्म देते. तुम्ही वर्षात 800 पिल्ल मारता का? मग कमी करायचं प्रमाण हे करतात. माझ्या घरी तर मी 2-3 साप सोडले, मोठी मोठी साप सोडली, फक्त बिनविषारी सोडली. कारण की आमची आजी आधी नाहीच बोलायची की साप नको, आपल्या इथे नको, ठेवायची पण नाही. पण नंतर तिला सवय, ती नंतर हातात पकडायला लागली. एकदा सवय झाली का सर्व होतं. तर 2-3 मोठ्या धामण असे सुट म्हणजे मी सोडल्या नाही, ते ऍक्च्युली सुटल्या. आणि आमच्या घरातले एकच हुंदीर म्हणजे एक पण हुंदीर दिसायला बंद झाला. कारण की एक धामण आठवड्यात ना 2-3 हुंदीर खात. आम्ही तुम्हाला थोडक्यात धामण पण दाखवतोय. आणि धामणला तर तुम्हाला माहिती आहे धामण कशी असते, ती पूर्ण बिनविषारी असते. कोणी घाबरू नका, इथे आम्ही सगळेजण आहोत. आणि सर्वप्रथम तुम्हाला बिनविषारी साप म्हणजे धामण आपण ज्याला अर्धेला वगैरे म्हणतो त्या पहिल्या सर्वप्रथम बिनविषारी सापाची साप तुम्हाला दाखवण्यात येणार आहे.
ते हा जो बिनविषारी साप आहे हा शेतकऱ्याचा मित्र आहे, हा जो साप आहे ना हा बाईट करणार नाही, चावणार नाही। आपण काय बोलतो की साप चावतो पण साप हा जास्त करून चावत नाही। तो हा साप दिसतोय ना तो पूर्णपणे बिनविषारी आहे, त्याला आरतेला पण बोलतात, धामणी बोलतात आणि इंग्लिश मध्ये रॅट स्नेक असं म्हटलं जातं। तर हा साप चावून पण माणूस मरू शकतो घाबरल्यानंतर। तर एखाद्याला ब्लड प्रेशर जास्त असेल, अटॅकचं प्रमाण जास्त असेल, शुगरचं प्रमाण जास्त असेल, आमच्या कदमांना तर आहेच आमच्या गावातल्या, तर तो घाबरून हा लगेच मरेल बघून। तर हा बिनविषारी साप ह्याला इंग्लिश मध्ये रॅट स्नेक, कारण की हा रॅटला जास्त खातो। रॅट म्हणजे काय? कारण की हा उंदरांना जास्त खातो, तेव्हा त्याला इंडियन रॅट स्नेक असं म्हटलंय। तर या सापांना कान नसतो, सापाची ओळख तुम्ही थोडक्यात ऐका आधी। याचा तोंड हा छोटा असतो, बॉडीचा स्ट्रक्चर पाहू शकता मधला खूप मोठा असतो आणि पाठचा साईड हा पिवळसर आणि काळ्या कलर मध्ये असतो, दिसतंय तुम्हाला। आणि काही लोक याला पिवळा आणि अर्धा आणि हा तपकिरी कलर म्हणून याला अर्धेला बोलतात, कारण की याचा कलर अर्धा चेंज असतो त्यामुळे याला अर्धेला बोलतात। आणि हा बैलाच्या नाकात शेपटी वगैरे काही टाकत नाही, कारण की याला काटा वगैरे काही नसतो, हा पूर्णपणे बिनविषारी असतो कारण की याला काटा वगैरे काहीच नसतो। जर ती अफवा आहे ती मागं मी मगाशीच म्हटलं होतं की सापांना वाचवायचं होतं त्या ऋषीमुनी माहिती होते, कारण की ऋषीमुनी त्यावेळी सर्व बघायचे पुढच्या भविष्यात काय होईल, त्यामुळे ही अफवा पसरवली गेली। तर या सापांना कान नसतो, हा जो तुमच्याकडे साप दिसतोय त्या सापाला कधी कान नसतो, हा फक्त आता हे दिसतंय सर्व त्याला लाल लाल दिसतंय, लाल लाल हिरवे हिरवे सर्व दिसतंय, त्यांची नजर पण तेज नसते, फक्त ते स्मेल वर जातात शिकार करायला। एखादा उंदीर असेल घराजवळ तर स्मेल वर जातात शक्यतो। हे जे ओळख तुम्ही बघितलं असाल नको नको हातात नको देऊ आता घाबरते। तुम्ही ह्या सापाला मारू नका, सापाला म्हणजे कुठल्याच सापाला तुम्ही मारू नका आणि सर्वप्रथम तुम्ही घाबरू नका, कारण आज जो काय मृत्यूचं जो काय प्रमाण आहे ना जास्तीत जास्त घाबरून माणसं गेलेले आहेत। तुम्ही मगाशीच म्हटलं गेलं की ब्लड सर्क्युलेशन आपला वाढतो, आपल्याकडे सापाला बघून आपण म्हटलं की कोरोना सारखा जो काही महा आजार आलेला या कोरोनामध्ये जास्तीत जास्त लोक हे घाबरून मेलेले आहेत। सर्वात चांगलं उदाहरण दिलं घाबरून जास्त म्हणजे तर सापाचा दंश, कोणत्याही सापाने जरी दंश केला तरी घाबरू नका, त्याच्यावर उपचार आहेत। तुम्हाला त्या उपचाराबद्दल आता सांगतील की काय उपचार आहेत ते, आणि सर्व घाबरू नका। तर साप चावल्यानंतर थोडक्यात मी तुम्हाला सांगतो काय करायचं ते। तर मगाशी मी सांगितलं की ते नाक आणि मण्यार हे दोन चावल्यानंतर आपल्याला फक्त नॉर्मली तिथं पट्टी बांधायची, नॉर्मली पट्टी बांधायचे। आणि तुम्हाला अजून एक थोडक्यात सांगतो, पुराणमध्ये पण अजून उल्लेख आहे, कोण पुराण वाचतो का? विश्वस्य विश्वस्त म्हणजे विषाचा परोपचार हा विषच आहे असं म्हटलं जातं। आपण बोललं की काट्याने काटा काढला जातो, तर हे साप चावल्या असे वागलो हे विषारी साप चावल्यानंतर ह्या सापांचाच विष तुम्हाला वाचवतो दवाखान्यात गेल्यानंतर। या चार सापांचा विष एकत्रित केला जातो, त्याच्यावर रिसर्च केली जाते, त्याच्यावर अँटीवेनम बनवला जातो आणि आपल्या दवाखान्यामध्ये अवेलेबल आहे एएसवी नावाची डोस। तर तो जी लस आहे एएसवी नावाची ती आपल्या दवाखान्यात जाऊन लगेच घ्यायची असते। कुठलाही साप चावला सरकारी दवाखान्यात तर शक्यतो जायचा, कुठल्याही नॉर्मल दवाखान्यामध्ये म्हणजे आपला प्रायव्हेट दवाखान्यामध्ये जाऊ नका, सरकारी दवाखान्यामध्ये अवेलेबल आहे, आम्ही अवेलेबल करून ठेवले आपल्या सरकारी दवाखान्यामध्ये। आणि ऍक्च्युली आज ते काही लोकांना माहिती पण नसतो, तर तुम्ही कुठल्याही तांत्रिक मांत्रिक किंवा कुठल्याही गावठी उपचार करू नका। आणि आपला सायन्स पण तेच म्हणते, कारण की हे
जे विष आहेत नेरोडॉक्सिन, लेमोडॉक्सिन, कार्डोडॉक्सिन यांचा सविस्तर मिश्रण केलेला जातो आणि तोच आपल्याला दिला जातो विष आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर. तोच विषाला विष मारतो आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर. तर सर्वात मोठं उदाहरण म्हणजे तुम्हाला समजलं असेल की सापाला मारू नये. तर त्याच्या व्यतिरिक्त अजून एक उदाहरण देतो. महाभारत कोणाला माहितीये का? महाभारत भीष्म पिता कोणाला माहितीये काय? गंगापुत्र. तर त्याचं मरण कसं झालं माहितीये तुम्हाला? तर भीष्म पित्याचं मरण कसं झालं माहितीये ना की अर्जुनाने शेकडो बाण त्याच्या बॉडीमध्ये टाकले तेव्हा भगवंत त्याच्या पुढे झाला श्रीकृष्ण. तेव्हा त्याने काय सांगितलं की मला हा मरण का दिलास? भीष्म पित्याने जेव्हा तो पडला होता जमिनीवर बाणांवर तेव्हा त्यांनी विचारलं त्या भगवंताला की मला हा मरण का दिलास? कारण की मला आधीचे 10 जन्म माहितीये की मी कुठलाच पाप केला नाही, कुठलाच पाप केला नाही, तर तू मला हा पाप का दिलास? म्हणजे हा मरण मला असा का दिलास? भीष्म पिता म्हणजे गंगापुत्र. गंगापुत्र असताना, गंगेचा पुत्र असताना त्याला ती सजा भेटली. आपण जातो ना गंगेमध्ये आपले सर्व पाप म्हणजे धुवायला, तर तसा नाही, तो गंगापुत्र असताना त्याला तो ती शिक्षा भेट म्हणजे तो त्याचा मरण तसा आला. तर तो का मेला तसा? तर म्हणजे एवढे बाण त्याच्या छातीमध्ये टाकून त्याला मरण येत नव्हता, एवढा तडफडत होता. तर त्यांनी श्रीकृष्णाला विचारलं की बाबा रे मला हा भगवंत मला हा असा मरण का देतोयस तू? तर त्यांनी काय भगवंताने काय सांगितलं की तुझा आधीच्या जन्मी तुझा एक पाप घडला होता, आधीच्या जन्मी तुझा एक पाप घडला होता. तर त्यांनी सांगितलं की मला 10 जन्म मला अजून आठवतात, मी कुठलाच पाप केला नाही. तर त्यांनी सांगितलं की तुझा 11वा म्हणजे 11व्या पिढीमध्ये म्हणजे 11व्या पिढीमध्ये नाही 10 जन्माच्या आधीचा एक जन्म होता, त्यावेळी तू राजा होतास. तर तू रथावरनं जात असताना तू जमिनीवर म्हणजे तुझ्या रस्त्यावर एक आलेला नाग त्याला तू उचलून काट्यामध्ये टाकलास. तर त्या काट्यामध्ये गेलेल्या सापाने म्हणजे तो तडफडत मेला, तो साप जो नाग होता, तर त्यांनी त्याला वाचवायचा प्रयत्न केला. काठीने उचललं, त्या काट्यामध्ये टाकलं आणि तो काठ हा बोरीचा होता. तर त्या बोरीच्या काट्यामध्ये तो साप अडकून 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 त्या काट्यामध्ये त्याचा मृत्यू झाला, तो तडफडत मेला. तर त्याच्या शिक्षा म्हणजे कर्म कधी फेडल्याशिवाय काय कुठं जाऊ शकत नाही आपण. तर ते त्याला त्या जे युद्ध झालं पांडवांमध्ये महाभारत जे युद्ध झालं त्यावेळी त्याला मरण तसं आलं, तेव्हा त्या श्रीकृष्णाने सांगितलं की तू असा असा पाप केला होतास त्यामुळे तुला हा मरण भेटलं. म्हणून सापाला कधी मारू नका. सर्वात मोठं उदाहरण म्हणजे कुठलाही काही असला तरी सर्पमित्रांना बोलवा. आम्ही पण सर्पमित्र नाही आहोत, ऍक्च्युली खरे सर्पमित्र तुम्ही आहात, आम्ही फक्त वाचवायला येतो. आता सपोज हा मुलगा आहे, त्याच्या घरी साप आला, फॉर एक्झाम्पल उद्देश वागते, त्याच्या घरी साप आला, आम्हाला त्यांनी कॉल केला. सर्पमित्र कोण? तो वाचवण्याचं काम पहिलं त्यांनी केलं, आमचा आधी कार्य नव्हता, पण त्यांनी आम्हाला कॉल केला, आम्ही आलो धावत, त्यामुळे तो सर्पमित्र खरा झाला. त्यानंतर आम्ही फक्त स्नेक सेवर सांगतो, कारण की आम्ही फक्त वाचवणार आहे. सर्पमित्र तर खरा म्हणजे तुम्ही आहोत. तर आता थोडक्यात तुम्हाला सापांचा फायदा सांगतो मी. सापांचे काय फायदे? एक तर सापांना मारणे खूप मोठं पाप आहे, कारण की आता थोडक्यात तुम्हाला माझ्याबद्दल सांगतोय. मी पण या क्षेत्रात नव्हतो कधीच, अचानक झालो क्षेत्रात. म्हणजे असं आमच्या इकडं कोण तो बाबा काय ना, ह्याच्या घरी नाग आला होता आणि मला नाग म्हणजे साप पकडायचं माहिती नाही. फक्त मी चिमोरांना जायचो दिवाड पकडायचो, चिमोरांना जातो फक्त दिवाड पकडायचो. आणि ह्याला माहिती होतं मी साप पकडतो म्हणजे दिवाड पकडतो. नाही नाही करताना असं युट्यूबवर व्हिडिओ बघितले आजगर पकडताना, तर आजगर पकडताना घोलच पकडली. तिथल्या घरच्यांनी घाबरवले की ती पाठी आहे, रात्रभर झोपलो नाही मी. मला समजत नव्हतं अरे काय करू आता. 2-3 दिवस झाल्यानंतर मला चांगली झोप लागली. त्यानंतर ह्याला समजलं मी हा साप पकडलाय. त्यानंतर ह्याच्या घरी साप आला, ह्याच्या भावाने मला कॉल केला की असा असा साप आहे, छोटासा साप आहे, तू ये जरा बघायला. मी बोललो ठीक आहे, बोललो. परत त्यातला साप नको निघायला, कारण की मला झोप नाही 3 दिवस लागले होते. अरे की कामल्या बोलून मला टेन्शन आलं तू. त्यानंतर मग ह्याच्या घरी भावाने बोलवलं, मी आपला काठीची तो ढेलकी असते, आपल्या लोकांना माहितीच आहे ढेलकी कशी असते काठीची पुढे, तर ती बनवली नॉर्मल. आणि ह्याच्या घरी गेलो फाटी काढली त्याची घरच्या बाजूची. फाटी काढता काढता मी आधी बघितलं आणि हात काही दिसत नाही. एंडिंग निघाली तर हा सरसर सरसर असा फळा काढून बाहेर. माझी पूर्ण विचारूच नका, मी तिथनं पळालो.
बोलो बाबरे नाक तरी बघितलं नाही आणि हा मला पकडायला सांगतोय. बोलो काय करू. बोलो त्याला बोलो जाफरबाईला बोलो तो जाफरबाई म्हणजे साप पकडतो मला पण बघायचा कसा पकडतो. मग ह्याला कॉल केला हा मुंबईला होता मग ह्यानी कॉन्टॅक्ट केला मी पाठवतो. तर त्यांनी पाठवलं. घरी आल्यानंतर जाफरबाईला बोललो ठीक आहे तुम्ही काय पकडा मी हाय तुमच्या सोबतच आहे फक्त मी तुमच्या पाठी मी तुम्ही पुढे. तर तो पकडायची सुरुवात केलं त्यांनी ते काय मंत्र वगैरे काय बोलत होता आणि छोटीशी काठी घेतलं आधी त्याच्या म्हणजे ह्याच्या पाठी पाठीवर मारलात पण्यावर मारलात. बोला हा त्याला मारतोय का त्याला पूर्ण आत्मेला केला. त्यानंतर त्याला पकडलं. त्याला पण समजत नव्हतं की सेफ्टी कुठे आहे कारण की तो खूप आता वयस्कर झालाय. तर त्यांनी पकडल्यानंतर आणि पकडल्यानंतर बाहेर आणला. तर बाहेर आणल्यानंतर मी पण बोललो हा एवढा सोपा आहे बोललो. नंतर मग ठीक आहे बोललो मी नंतर ट्राय करीन बोललो. आता नंतर मग त्यांनी पकडल्यानंतर तोंड पकडायचा मी पण प्रयत्न केला. त्याला म्हणजे त्याला प्रयत्न केला काठी ठेवली बोललो पकडा आता तोंड. मी काय पकडणार नाही बोललो हा एकदा पकडून झालाय बोललो. आता त्याच्या व्यतिरिक्त मी आता कुठल्या कोणाचा तोंड नाही पकडणार. तर त्यांनी तोंड पकडलं आणि त्यानंतर त्याच्या मनात काय आला की बोलतो आता ह्याला मारायला तर माझ्या मनात थोडासा डाऊट आला की मारतोय कशाला तर त्याला सोड बोललो. त्यानंतर मग त्यांनी सांगितलं की नाही हा दोन रेगाचा आहे अडीच रेगाचा आहे तो बोलतो दोन तासात मारेल तुम्ही नाही मारणार तर मला मारायला लागेल. मी बोललो तर मी तर मारणार नाही. ह्यांच्या घरात ते आधीच विरोधात होते की आम्ही साप मारत नाही. तर त्याने आल्याने बोलतो मी नेतोय आणि त्यांनी मारला. तू मारताना मला थोडासा दुःख झालं. त्यानंतर मला असं वाटलं की मी सापांना पकडू शकतो कारण की मला तो मारताना दिसतोय अजून. तर तो मारताना मला अजूनही दिसतो. त्यानंतर मी त्या क्षेत्रात गेलो आणि क्षेत्रात गेल्यानंतर मी साप पकडायला लागलो. एवढी पूर्ण टीम आत्ता माझ्याकडे 25-30 पोरांची टीम आहे. प्रत्येक गावांमध्ये एक एक सर्पमित्र आहे कारण की मी पहिले जेवताना उठायचो. ह्याला जेवताना उठवायला बाबर पहिला कॉल ह्याला अक्षय दिवेकरला कारण की चल माझ्यासोबत तू चल. तर असं असं करताना मग साप पकडायची सुरुवात केली. पहिलाच नाग मी महाशिवरात्रीला पकडला. एका विहिरीमध्ये नाग पडला होता. त्या नागाला ह्याला बोललो विहिरीत पडलाय पण आज ह्याला वाचवायचं आहे काही केलं तरी आज वाचवी कारण की तो व्यक्ती परत येईल तिथं जाफरबाई. तर ह्याला बोललो तुझी हिंमत होईल काय कारण की पाण्यामध्ये अजून पाणी आहे एवढं पाणी होता आणि त्यात नाग हा म्हणजे 5 फूट मोठा नाग होता फुल साईज मध्ये नाग होता. आणि शेव म्हणजे पाहायला गेलं तर महाशिवरात्री आणि आमची हुक त्याच दिवशी आलेली जी साप पकडायची हुक आहे ना आमची ही ऑनलाईन मी ऑर्डर केली ती त्याच दिवशी आली. तर त्याच दिवशी ह्याला कॉल केला दुपारी जेवताना उठलो मी मित्रांनी कॉल केला बघ हा नाग आहे बोललो पडलाय आणि मित्रांना सांगितलं होतं आता कुठं पण साप आला तर मला बोलो आणि महाशिवरात्रीला ह्याला पण जेवणावरनं उठवली मी पण जेवणावरनं गेलो चल बोला आज ह्याला वाचवायचंय. तर गेलो तिथं विहिरीजवळ बघतोय तर माझ्या पोटात असा गोळा आला बोला अरे आतमध्ये एक तर नाग आहे पकडलाय नाही कधी आयुष्यात कमरे एवढा पाणी आणि एवढा फूल म्हणजे ह्याच्या घरी आला त्याच्यापेक्षा डबल होता. अरे बोललो काय करू हा बोलतो तुला जमेल काय जमेल काय नाही मी उतरतो बोललो. आता उतरल्यानंतर त्याला बघितला आतमध्ये पाण्यात पकडले पहिल्यांदा नाग हातात धरला बोललो पकडू शकतो मी आतमध्ये एवढ्या पाण्यात ना असं जाऊन पकडून नाग पकडला मी पकडू शकतो बोललो. आता ह्या वरती कसा घेऊ आयडिया नाही बोललो काही ना काहीतरी जुगाड करायला लागेल. मग नंतर आम्ही काहीतरी बांधलं त्याला थोडंसं डोकं चाललं बांधल्यानंतर तो वरती आला तो म्हातारा परत तिथे आला तर म्हातारा तो तिथं मारायला आला. तर त्यावेळी आम्ही त्याला थांबवलं की त्याला मारू नका कारण की आता मी वाचवले त्याला तुम्ही मारू नका तुमचा अधिकार आता संपला बोललो तुमचा काल गिंड होता तो संपला आता यापुढे तुम्हाला साप मारून देणार नाही. आणि त्या दिवसापासून जे आमचे दिवस चांगले आहेत ना जे सर्पांना मी वाचवतोय त्या ईश्वरामुळे महादेवांच्या महाशिवरात्री दिवशी आम्ही त्याला जीवनदान दिलात त्या दिवसापासून आज आम्हाला चांगलं प्रोत्साहन आहे सगळ्यांचं. आतापर्यंत आम्हाला कुठलाही बाईट झालाय नाही जर चारही विषारी सापांमध्ये कारण की आम्ही कुठल्याच पोराला सांगत नाही की स्टंट पाहिजे करून बिनविषारी चालू हा बिनविषारी चावून घेतो आम्ही कारण की थोडीशी सवय झाली पाहिजे त्या सापांची. बिनविषारी सापल्यानंतर चावतो कसा एकदम नॉर्मल कट होतो ब्लेड कसा कट होतो आपला कट झाल्यानंतर त्याचप्रमाणे गेला. तर आता सापांचा उपचाराबद्दल तुम्हाला समजला की सापांचा उपचार कसा करायचा. तर सापांचे फायदे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर आपला जेव्हा ऍक्सिडेंट होतो आपला मुलगा किंवा आपला म्हणजे नवरा जेव्हा बाईकवर वगैरे जातो कुठेतरी तेव्हा त्याचा ऍक्सिडेंट होतो
तेव्हा ऍक्सिडेंट वगैरे बाईकवर पडल्यानंतर तेव्हा दवाखान्यात नेला जातो. तेव्हा दवाखान्यात गेल्यानंतर त्याला घोणस आणि कुरसे याचा विष वापरला जातो. तिथं जेव्हा दवाखान्यात नेतात ना तेव्हा रक्त वाढ म्हणजे पूर्ण चालूच राहतो. तेव्हा रक्त थांबवायचं ह्याचा विष वापरतात घोणस आणि कुरसेचा. तर या सापांना आपल्याला मारायची नाही. जरी ते विषारी असले तरी त्यांना आपल्याला वाचवायचे. आणि नाक मण्यार या सापांपासून कॅन्सरचा उपचार होतो. जो आपल्याला कॅन्सर होतो त्याचा उपचार ह्या सापांच्या विषापासून होतो. या मण्यार आणि नागामुळे विषापासून औषध बनतो कॅन्सरचा. म्हणून आपल्याला त्यांना वाचवायचं. ते जर जगले नाही तर आपण माणूस पण जगू शकत नाही. मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की 800 पिल्लांना एक उंदीर उंदराची जी उंदरी नसते ती 800 पिल्लांना जन्म देते. तर कमी करायचं प्रमाण कोण हे करतात. हा सर्कल आहे पूर्ण. त्या सर्कलला आपल्याला मिटवायचा नाही. तर पर्यावरण तर संतुलित करतात उंदरांना नष्ट करतात. तर आता थोडक्यात प्रश्न विचारतो मी तुम्हाला. आपल्या कोकणात मगाशी पण मी मगाशी म्हटलं गेलं की आपल्या कोकणात सर्वात विषारी साप कुठले विषारी साप कोणता आहे.